जगण्याचा अधिकार आहे. त्या कीटकाला आपण चालत असताना पायाखाली रेंगाळू शकत नाही. तर आपण असं जीवन जगताना असं विचार करून जगावं, बिकॉज एव्हरी इन्सेक्ट्स हू हॅव द राईट्स टू लिव्ह देअर लाईफ बिकॉज व्हॉट अ वंडरिंग वी नेव्हर फॉरगेट. प्रत्येक सजीव सृष्टीमध्ये प्रत्येक घटक, मग तो पशु असो, तो पक्षी असो, तो मानव असो, कारण मानव हा देखील एक सजीव आहे, मानव हा देखील एक प्राणी आहे, त्याला आपण सामाजिक प्राणी असं म्हणतो. आणि समाजामध्ये राहत असताना आपल्याला सगळ्यांना समाजशील म्हणून राहणं गरजेचं आहे. आणि समाजशील राहण्यासाठी क्रिकेट हे असा खेळ आहे की ज्याने भारताला बांधून ठेवलं आहे. कारण या भारताचा धर्म बनविणारा जर खेळाडू जो असेल तो आपल्या मातीतला खेळाडू आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कोकणातले, आज मात्र मुंबईचा आणि माझा मुंबई, कारण आमच्या शहापूरपासून मुंबई सुरू झाले असं म्हणतात. आम्ही तर शहापूरपासून मुंबईला मानतो, तसं म्हटलं तर ठाण्यापासून पुढे मुंबई ओळखली जाते. परंतु आज मात्र खेडोपाडी देखील बघितलं तर सातत्याने मुंबईला प्रवास करणारे भरपूर असतात. आणि आमचा भिवंडी परिसर हा मुंबईसारखाच आहे. मग त्यामध्ये पडगा असेल, वासिंद असेल, हे चांगली चांगली शहरं आहेत. शहरांच्या माध्यमातून क्रिकेटचं सत्र हे प्रामुख्याने पाहावयास मिळतं आणि भरपूर क्रिकेटचं या ठिकाणी प्रेक्षक पाहायला मिळतात. इथे मैदानावर अगदी बघितलं तर प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी स्टँड्स देखील पाहायला मिळत आहेत. प्रतीक्षा एंटरप्राइजेस स्टँड असेल, रुपेशजी दुंदाराम पाटील स्टँड असेल, त्यानंतर यशवंतजी लक्ष्मण पाटील साहेब खेळाडू कक्ष असेल, त्यानंतर सीतारामजी पाटील स्टँड असेल, आणि आमचा व्ही आय पी डाईज असेल, पडगा प्रीमियर लीग PPL हे स्टँड असेल, आमचं कॉमेंट्री बॉक्स असेल, त्यानंतर लाईव्ह स्ट्रीमर असेल, तर सर्व अप्रतिम या ठिकाणी नियोजन पाहायला मिळत आहे. तर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल मीनाक्षी कांदळी विपक्ष आदित्य स्पोर्ट्स, आदित्य स्पोर्ट्स विपक्ष मीनाक्षी कांदळी ही मॅच आपल्यासमोर पाहायला मिळेल. अगदी जर्सी आपण बघू शकतो किती सुंदर, आमचा ठाकरे नरेश ठाकरे. नरेश ठाकरेला प्रश्न पडत असेल की आमचे फोल्डे सर कुठे कुठे आम्हाला शोधतात. तर भरपूर आमच्या शहापूर तालुक्यामधील खेळाडू देखील जे वास्तव्य ह्या शहरांमध्ये करतात त्या शहरांमध्ये येऊन ते देखील खेळतात. कारण प्रामुख्याने ज्यावेळेस ग्रामीण स्तरावरील खेळ असेल, शहरी स्तरावरील खेळ असेल, ज्या ज्या स्तरावर आपण राहतो तिथे आपल्याला नागरिकत्व परिसरातील तसं आपण त्यांकडनं खेळत असतो. प्रामुख्याने हे प्रकर्षाने जाणवतो, कारण तो अधिकार देखील आपल्याला दिला आहे, कारण राज्यघटनेने हा अधिकार दिला आहे. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या परिसरात राहतो त्यावेळेस तिथे जर आपण 4 ते 5 वर्ष स्थायिक झालो तर तिथे आपल्याला प्राधान्य मिळतं आणि तदनंतर आपण वास्तव्य करू शकतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट भारतीय राज्यघटनेची आहे आणि भारतीय देशाची ओळखली जाते. कारण भारत देशामध्ये क्रिकेट हा एक प्रकारे जर बघितला तर सण उत्सव आणि देवाची जशी आरती केली जाते ना तशी क्रिकेटची देखील आरती ही प्रामुख्याने केली जाते. तर चला जाऊया आपण क्रिकेटकडे. कांदळी मीनाक्षी 11 कांदळी आणि विपक्ष आपल्याला पाहायला मिळतोय टीम आदित्य स्पोर्ट्स. तर बॅटिंग करणारी टीम आहे या ठिकाणी मीनाक्षी कांदळी, विपक्ष फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते आदित्य स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे 12th man, कांदळी संघाचे 12th man आपण पाठवून द्या. हॅव वी गो द फर्स्ट बॉल. ह्या ठिकाणी आपण बघू शकतो पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंच निर्देशित करतायत. आमचे दोन्ही क्वालिफाईड पंच आहेत. सन्माननीय परेशजी महाजन आणि शकील कुट्टी, भरपूर नाव आम्ही देखील ऐकलेलं आहे परंतु आमचा परिचय इथे कमी आहे. प्रामुख्याने आम्ही लाईव्हची स्पर्धा या शहरामधील पाहतो त्या त्यावेळेस जी नावं आम्हाला परिचित आहेत ती नावं देखील भरपूर गाजलेली आहेत. त्यामध्ये विनोदजी पाटील साहेब, पाटील साहेब का म्हणतो तर अगदी त्यांचं
राहणी अगदी साधी सिंपल, परंतु विचारसरणी बघितली तर उच्च आहे आणि बाळसरांचे शिष्य म्हणून त्यांनी भरपूर नाव गाजवलंय. इथे आपण बघू शकतो काय फटका सजवलाय, जितकी उंची तितकं अंतर. आणि या स्लॉग स्वीपवर केलाय चेंडू छूमंतर. पहिला चेंडू इथे वाईड आला आणि तदनंतर स्लॉगमध्ये आलेला चेंडूला पाठवलंय इथे पार्किंग लॉटमध्ये 6 धावा. करत असताना थोडासा बसले आणि बसले असताना अगदी बघितलं तर मला आठवण झाली या ठिकाणी टायगर म्हणजेच उस्मान पटेल अशीच बॅटिंग करतात. अशाच पद्धतीने हाईट देखील ते बघितली तर उस्मान पटेल सारखीच आहे. आणि फटक्याचं एक्झिक्युशन बघायला मिळालं जबरदस्त. ओ बैठक शॉट खेळायला गेले इथे यू मिस आय डेफिनेटली हिट. चेंडूने इथे सबमरीन पद्धतीने हा चेंडू एस्टीनवर आदळतोय आणि बॅटरला परतावा लागेल. बॅटर शुभम बॅक टू द डग आउट विथ द क्लीन बॉल. इट वॉज अ फॅबुलस डिलिव्हरी. दॅट डिलिव्हरी वॉज कम्प्लीटली a beat in the batsman. It like a submarine delivery. Batsman tried to the slog the way and unfortunately there is no contact with the bat and ball, and that is why the ball was completely destroyed. The third 3 stump and batsman has back to the dugout. Agdi bagu shakto kay jabardast chendu ya tikani pahala miyala. Ite batsman la dekhil ek sandhi ali hoti magil chendu tane execute kela मिड विकेट झोनच्या नंतर. जर बघितलं तर तो चेंडू इथे परिवर्तन केला आणि गती कमी असल्यामुळे या चेंडूच्या अगदी रेषेपर्यंत येऊ शकला नाही बॅटर आणि परिणामी शुभमची इथे दांडी गोल झाली. फलंदाज शुभम बाद झाले, धावा झाल्या धावफलकावर. या ठिकाणी पाहायला मिळतील मीनाक्षी कांदळी टीमच्या 7. स्लोवर वन क्या बात आहे, परफेक्ट स्लोवर वन पाहायला मिळालं. स्लोवर वनचा ज्या ज्या वेळेस विचार येतो त्या त्या वेळेस प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो तो भुवनेश्वर कुमार हा समोर येतो. कारण भुवनेश्वर कुमारने नक्कल चेंडू जास्त टाकलेत आणि आता तर आपण म्हणू शकतो की प्रत्येक गावोगावी स्लोवर वनचा जास्त वापर केला जातो. कारण ज्यावेळेस आक्रमक खेळाडू जे समोर येत असतात त्यांना तुम्ही त्यांच्या ताकदीवर जर काय वापरू शकता तर स्लोवर वन इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन टू कंट्रोल अँड डॉमिनेट इवन टू ट्राय टू कंट्रोल द बॅटर. यावेळेस पुढे आले, लॉफ केलाय सरळच्या दिशेने. हा चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑफ सी मारेच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. One more classic maximum. Shriya Meenakshi Kandri team moves on 13 runs. तेरा धावा धावफल कवर ज्यामधील 2 षटकार होते, 1 शुभमचा षटकार. आणि आता आपण बघतोय बॅटर राहुलचा षटकार आलाय. यावेळेस थांबून फसवा चेंडू इथे फसवलंय. इथे बॅट्समनला अनऑर्थोडॉक्स स्टाईलने नटराजन स्टाईलने खेळायला गेले होते, परंतु इथे बघा बॉडी लँग्वेज बॅट्समनची चांगली नव्हती. कारण मुळतः ते पोझिशनमध्येच नव्हते आणि ज्यावेळेस तुम्ही पोझिशनमध्ये नसाल तर तो फटका एक्झिक्यूट करणं तितकं चांगलं ठरणार नाही आहे. हे प्रामुख्याने या चेंडूवर पाहायला मिळालं. असं कधी कधी होतं की बॅटरच्या मनामध्ये असतं की आपण पूल खेळावं, पण पूल खेळण्यासाठी त्या चेंडूमध्ये तेवढी ताकद नसते किंवा ती गती नसते. परिणामी तो चेंडू खेळण्यासाठी भरपूर मेहनत ही बॅटरला घ्यावी लागते. अशा पद्धतीने बॅटरने एक्सपेक्ट केलं, अनएक्सपेक्टेड चेंडू पाहायला मिळाला. सबमरीन जो मागचा चेंडू होता आता आपण बघू शकतो इथे लोअर बाउन्स पाहायला मिळाला आणि लोअर बाउन्सवर आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकारामध्ये 2 षटकार लागले गेले, 1 राहुलच्या बॅटमधून, 1 शुभमच्या बॅटमधून आणि 1 विकेट शुभमची देखील बघायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 13 धावा. 13 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. वेळेचं नियोजन असावं लक्षात असू द्या. आपल्याला अजूनही मला वाटतं 4 मॅच इथून कव्हर करायच्या आहेत. त्याच्यामुळे टाइम इज मनी, इवन आय मस्ट से टाइम इज मोर दॅन मनी. समय बहुत बलवान है.
समय मूल्यवान है, इस समय की कदर करो वरना समय निकल गया तो फिर आपकी। मॅचला सुरुवात करायची आहे, लक्षात असू द्या। तर मीनाक्षी इलेवन कांदळी टीम आतापर्यंत आपण बघितलं तर धावा केल्या त्यांनी धावफलकावर 13, एक फलंदाज शुभमच्या माध्यमातून बाद झाला होता आणि त्यानंतर आपण बघतोय राहुलच्या बॅटमधून एक षटकार आला। षटक क्रमांक पहिलं जे हाताळलं होतं गोलंदाजी मार्कवर असताना विशाल पाटील, त्यांनी धावा 13 दिल्यात। आता दुसरं षटक हाताळतोय प्रतीक। लेफ्ट आर्म यावेळेस आपण बघतोय ओवर द विकेट, ओवर द विकेट येत असताना हा चेंडू बाहेर टर्न केलाय, क्या बात आहे, आणि इथे आलाय बॅट्समन डॉट। ज्या ज्यावेळेस राईट हँडर आपण बघितलं तर ज्यावेळेस येत असतो तो अँगल करत असतो बाहेर, आणि लेफ्ट हँडर आल्यानंतर राव ओवर द विकेट ज्यावेळेस येतो होतो तो चेंडू देखील बाहेर पडतो, म्हणजे राईट हँडरसाठी तो राऊंड द विकेट आणि लेफ्ट हँडरसाठी तो ओवर द विकेट, हा चेंडू बाहेरच आणखीन एक बाहेर काढलाय, परंतु इथे लांबी जास्तच होती, परिणामी पंच निश्चित करतायत, व्हाईट बॉल असेल, अवांतर स्वरूपामध्ये एक धाव धाव फलकावर इथे समांतररित्या ॲड होईल। अशा पद्धतीने धावा झाल्या 14 धावा धाव फलकावर इथे पाहावयास मिळत आहेत। एक फलंदाज बाद झालाय, स्लोवर वन समोरच्या दिशेने, या ठिकाणी आपण बघू शकतो ड्राईव्ह केले हवेमध्ये होता, मिस फिल्डिंग झाली, चेंडू अगदी दोघांना चुकून बाउंड्री लाईनचा वेध घेतोय। तर डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये आल्या या ठिकाणी 4 धावा। यावेळेस थांबून खेळतात, ऑन साईडला मिस टायमिंग आहे, बॅकवर्ड डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून आले आणि व्हॉट अ फॅबुलस अनबिलिव्हेबल रनवे कॅच पाहायला मिळाली। उसेन बोल्ट देखील असता धावणार नाही इतका जबरदस्त कॅच पकडला गेलाय। डीप बॅकवर्ड यशवंत लक्ष्मण पाटील खेळाडू कक्षाच्या समोरून धावत येत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग झोन मध्ये टिपलाय झेल, फलंदाज होईल या ठिकाणी बाद।
खेळाडू आज मात्र प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, त्यांच्या फॅन्सपर्यंत पोहोचतोय, त्याला कारण म्हणजे लाईव्ह स्विमिंग। ओ यावेळेस स्लाइस केलाय, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ढकललंय, स्वीपर झोनमध्ये चंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय, डीपमधून आले 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 आणि कव्हर करेपर्यंत इथे आपण बघू शकतो मिळतील या ठिकाणी दोन धावा। तर ज्या ज्या वेळेस गती मिळत नाही आहे चेंडूवर, त्या त्या वेळेस बॅट्समननी आपला फेस ओपन करणं हे देखील गरजेचं आहे, याला म्हणतात मिरिटवर क्रिकेट खेळणं। तर अशा पद्धतीने या दोन धावा धावफलकावर ॲड होतील, धावसंख्या फलकावर धावा लागल्यात 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स अँड सेकंड ओवर इन प्रोग्रेस डिलिव्हर्ड बाय प्रतीक। दिस टाइम a cracking flicking the way, the ball is over the racing towards the boundary line and one more classic four over here. Both the batsmen are settled down very keenfully and that is why he deposited and executed every ball into the four. अगदी बघू शकतो कधी दोन कधी एक कधी फोर, अजूनपर्यंत या पूर्ण इनिंगमध्ये दोन षटकार जे विशाल पाटीलला लागले होते, जे शुभमच्या माध्यमातून आणि राहुलच्या माध्यमातून, तदनंतर चौकार एकेरी दुहेरी अशाच धावा इथे काढण्याचा प्रयत्न केला जातो। यावेळेस लॉक स्वीप डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, रनवे कॅच होऊ शकली नाहीये, क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून चेंडू अगदी दोन्ही पायांच्या मधून फरार आणि या चेंडूवर आल्यात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये चार धावा। ज्यावेळेस अक्रॉस दी लाईन ऑफ स्टंप वरून चेंडू खेचला होता ऑन साईडला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु जर तुम्ही टेक्स द कॅच अँड ओन द मॅच असं म्हणतात की अगर आप कॅच नाही पकडोगे तो मॅच कैसे जितोगे, इथे हाफ चान्स तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील, फुल चान्समध्ये इथे हाफ चान्स कन्वर्ट करू शकले नाही। एक तर कॅच सोडा हरकत नाही, परंतु ती बाउंड्री दिली, इथे कुठेतरी गोलंदाज नाराज असेल। अशा पद्धतीने दोन षटकांचा खेळ संपन्न झाला, दोन षटकांच्या समापनानंतर आपण बघू शकतो 14.00 सरासरीने पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या होत्या 12 आणि दुसऱ्या षटकात आल्या 14, एकंदरीत धावा झाल्या पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 15, एकंदरीत धावा आल्या इथे 28, म्हणजे 14.00 सरासरीने धाव फलकावर धावा 28 आणि दोन षटकं समाप्त झाली आणि दोन विकेट्स देखील या ठिकाणी गमावल्यात टीम कांदळीकरांनी। तर विशाल आणि प्रतीक पाटीलचं षटक, प्रतीक विशाल पाटील आणि प्रतीक जाधव यांचं षटक भरपूर मागडं ठरलंय, कारण इकॉनॉमिकली बघितलं तर दोघांनी सरासरी ॲव्हरेजनुसार 14 सरासरी इथे दिली आहे आणि ॲज पर दी माय नॉलेज इफ यू आर गिवन बियॉन्ड ऑफ दी 10 इट विल बी अ कन्सिडर ॲज अ एक्सपेन्सिव्ह ओर, इफ यू आर गिविंग अ लेस दॅन 10 देन यू मस्ट बी अकॉम्पनाईड विथ द इकॉनॉमिकल बोलर। ज्या ज्या वेळेस इकॉनॉमिकल बॉलिंगमध्ये बुमरा येतो, लसित मलिंगा नेहमी यायचे, कारण इकॉनॉमिकल बॉलिंग त्यांची असायची। आणि ग्लेन मॅग्राथ, ग्लेन मॅग्राला कोण विसरू शकत, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅग्रा असेल, शॉन पॉलॉक असेल, जे लाईन लेंथवर इतके ॲक्युरेट असायचे की त्यांची ओव्हरऑल 10 ओव्हरचा स्पेलमध्ये 30-35 वरती कधी धावा त्या जास्त करून देत नसायचे। आज मात्र बॉलर प्रत्येक ओव्हरमध्ये 10-15 धावा देत असतात, कारण मॉडर्न क्रिकेटमध्ये आक्रमण आता फार केलं जायचं, पूर्वी पहिले चेंडू जुना करून द्यायचे, जुना चेंडू झाल्यानंतर मग तो त्या चेंडूवर आक्रमण करायचे, आता मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलं जातं। तर हे क्रिकेटमध्ये बदल झाला आहे, लक्ष असू द्या, वेळेकडे पण लक्ष असू द्या। 28 धावा लागल्या गेल्या, दोन फलंदाज गमावलेत आणि दोन षटकांचा खेळ संपन्न झाला आहे। तर गोलंदाजी मार्गावर आता तिसरा षटक आणण्यासाठी बिजू, ओ या ठिकाणी भरपूर अपील पाहायला मिळाली होती लेग बायच्या स्वरूपामध्ये, पंचांनी निश्चित केलं आहे एक धाव मिळणार
ही देखील धाव आपण अतिरिक्त स्वरूपामध्ये धावफलक ॲड करू शकतो, जी टीमच्या खात्यामध्ये जाते, जी बॅट्समनच्या खात्यामध्ये जात नाही. वाईड असेल, नो असेल, त्यानंतर लेग बाईज असेल, बाईज असेल, तर अशा धावा या टीमच्या खात्यात जातात, जे फलंदाजाच्या वैयक्तिक किंवा इंडिव्हिज्युअली स्कोअरमध्ये ॲड होत नसतात. हे विशेष करून कारण टीमसाठी मग तो वैयक्तिक बनवा अथवा तुम्ही सांघिक बनवा, त्या ओव्हरथ्रोच्या बनवा अथवा नोच्या बनवा, परंतु धावा लग्न गरजेचं आहे कांदळी टीमच्या माध्यमातून. 29 धावा यावेळेस थांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने वळ घेतलाय ऑफस्टंपवर, चेंडू इथे थोडा बाहेर कट होतोय आणि अशा पद्धतीने बॅट्समन बीट झालाय. इथे बॅट्समनचं काय चुकलं, तर बॅट्समनने अगोदर बॅट घुमवली, चेंडू नंतर आला आणि त्यानंतर टर्न झालं. इथे आंधळी फटका खेळून चालणार नाहीये बॅटरला. इथे ओरफी जो होता त्याला लफ केलाय, जितका जबरदस्त फ्लिक पाहायला मिळाला, हाय अँड हँडसम हा चेंडू अगदी कुकसे गावाला सलामी देणारा येतोय. पडगा प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. आतिश थांबून गेलतात ऑन साईडला, पूल केलंय स्क्वेअर होते विकेट. आपण बघू शकतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये या ठिकाणी फील्ड केलं गेलं आणि शपथपद्धतीने एक धाव मिळाली आहे. तर एक केली धाबेनी धावसंख्या फलक खूप चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलंय. धावा झाल्या 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 36 धावा लागल्या गेल्यात मागील 3 मॅच आम्ही कव्हर केल्या. 3 मॅचमध्ये बघितलं तर 32-33-31 अशा धावा राहत होत्या. आत्ता कुठेतरी या धावफलकावर 40 जवळपास ही धावसंख्या पोहोचते आणि 50 पण पोहोचू शकेल. यावेळेस मिस टायमिंग झाला, फ्लाय होतोय आणि गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचले, परंतु मला वाटतं त्यांचे हात दूर राहिले. परिणामी इथे मी म्हणेल की हे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस आपल्या फॉलो थ्रूमध्ये कॅच पकडता, त्यावेळेस तो कॅच घेण्यासाठी ती कॅच तुम्हाला पुढे घ्यायची असते, तुम्ही पाठीमागे जाऊन जर घ्याल तर मात्र ही तुमची चुकी आहे. इथे गोलंदाजांनी मिसजज केलं आणि इतकी चांगली संधी गमावली आहे. इतकी चांगला चेंडूवर ही सोपी कॅच सोडली. यावेळेस आणखीन एक संधी, हा गेलाय आकाशामध्ये. पुन्हा क्षेत्ररक्षक कोण आहेत, गोलंदाजच आहेत. मला वाटतं ही कॅच गोलंदाजांनी पुन्हा सोडलेली आहे, परंतु का गोलंदाजांनीच काय, मला वाटतं क्षेत्ररक्षक विकेट किपरनी कॅच त्या रनआउटची संधी सोडली. आणि मला वाटतं इथे काय घडलंय, नाटकीय रूपांतर, नाटकच घडलं. काहीतरी नव्हे, पण विकेट मिळणारच होती, परंतु कधी मिळाली हे देखील बघावं लागेल. 4 धावा मिळवल्यात की काय, थर्ड अंपायर घेतलेला आहे. तर थर्ड अंपायर घेतलेला आहे, अंपायर अंपायर
ऑन फील्ड अंपायर व्हाट विल बी योर डिसीजन नॉट आउट ओके देर इज नो डाउट बिकॉज नॉट आउट बिकॉज लाइव स्ट्रीमिंग एज नॉट पॉसिबल टू शोड द पर्टिक्युलरली रन आउट तो ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तोच या ठिकाणी दाखवला जाईल कारण कॅमेरामध्ये दिसत नाही आहे लक्षात असू द्या कारण बॅट्समन धावतोय आणि बॉलर पण मध्ये येतोय त्याच्यामुळे अंपायरने जो दिलेला निर्णय आहे तोच ग्राह्य धरला जाईल मग पंच धावा किती चार धावा ना मग चार धावा पाचव्याला रनआउट झालाय ओके ओके म्हणजे टोटल आता या चार धावा वाढल्यामुळे धावा झाल्या धावफलकावर 41 धावा धावफलकावर लागल्या गेल्या म्हणजे चौकार आलाय या धावून धावा चौकार आलाय भरपूर या ठिकाणी धावावं लागलं अगदी नाटकीय रूपांतर पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने तीन षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि तीन षटकांमध्ये धावा लागल्या गेल्या धावफलकावर तीन फलंदाजी ते आतापर्यंत गमावले गेलेत रनआउटच्या स्वरूपामध्ये हा तिसरा फलंदाज बाद झाला परंतु तो पाचव्या धावेवर धाव घेत असताना बाद झालाय हे प्रकर्षाने या ठिकाणी पाहावयास मिळालं तर आज पडगा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा भरपूर आम्ही एन्जॉय करतोय भरपूर क्रिकेट इथे एन्जॉय करतोय आमचे विनोजी पाटील यांची भेट देखील झाली योगीजी पाटील यांना कधी भेटायला मिळालं असतं आमचे साहेबा मोमीन यांची आमची कधी भेट झाली असती प्रामुख्याने असे नवीन नवीन ज्यावेळेस आम्हाला प्रसंग प्राप्त होता त्यावेळेस भरपूर शिकायला मिळतं नवीन नवीन माणसं ज्यावेळेस आपल्याजवळ येतात आपल्याजवळ मायेचा हात पसरवतात फिरवतात त्यावेळेस त्यांची मध्ये असणारी ममतेची झळक ही आम्हाला पाहावयास मिळते आणि ती आम्हाला भरपूर प्रेरणा ही प्रामुख्याने देत असते माणसाने सदैव नदीसारखं राहावं नदीसारखं वागावं नदीसारखं जीवन जगावं नेहमी आपण कुठे पोहोचतो समुद्राला हे देखील विसरून काम करत राहू ओ फ्लिक विथ अ रिस्क हा चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड लॉंग लेग च्या दिशेने त्या ठिकाणी मिस फिल्डिंग फुटबॉल फिल्डिंग पाहायला मिळाली दोन धावा तर प्राप्त होतील अशा पद्धतीने या दोन धावा धावफलकावर लागल्या गेल्या आपण बघतोय या ठिकाणी धावफलक पोहोचलंय 43 या अंकावर 43 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात तीन गडी बाद 43 अंतिम षटक आहे सन्माननीय बालचंद्रजी जाधव साहेब आणि हनुमानजी पारधी साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी त्यांचं शब्दसुमानी सरचं स्वागत करतोय यावेळेस बॉडी लेंथ होता डायरेक्ट हिट होऊ शकला नाही आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे बॅटर अडचणीमध्ये आले असते इथे डायरेक्ट हिट नाही झाला असता तर तंबूचा आश्रय आला जाणारा रस्ता हा नॉनस्टॉप होता चव्वेचाळीस धावा ॲक्शन बघू शकतो गोलंदाजाची अनऑर्थोडॉक्स आहे सोहेल तन्वीर असे गोलंदाज होते की त्यांची ॲक्शन अशी होती आणि परंतु हे राईटी आहेत इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद झाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना रनआउट झालेत बॅटर आतिश बाद झालेत जबरदस्त क्रिकेट आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळालं शेवटी त्यांना विकेट घेणारा चेंडू हाच असेल रनआउटचाच एक ऑप्शन होता कारण त्यांनी आत्तापर्यंत बघितलं तर एकही संधी क्षेत्ररक्षकांना दिली नव्हती
ज्या ज्या वेळेस त्यांच्या संधी आल्या त्या त्यावेळेस त्या गोलंदाजांनीच कॅचेस ड्रॉप केल्या होत्या हे प्रामुख्याने पाहावयास मिळालं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना रनआउट करणंच योग्य होतं आणि ते झालेलं आहे. टीम कांदळीकरांची धावा झाल्या धाव फलकावर आपण बघू शकतो. 45 लागल्या गेल्यात. आडव्या बॅटने पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता कावकोंडा झोनमध्ये. मला वाटतं आणखीन एक रनआउट झाला असता, परंतु हात जो गोलंदाज त्याच्या हातामधून चेंडू निघाला, निसटला, ब्रश झाला आपण असं म्हणू शकतो, उडाला असं देखील म्हणू शकतो, परंतु हातामध्ये गॅदर करण्यामध्ये अपयशी ठरल्यामुळे ही विकेट त्यांनी गमावली. विकेट कमवता आली, सिद्धी त्यांच्या हातामधून मिस्ड आउट झाली. आत्तापर्यंत आपण बघू शकतो हे अंतिम षटक चांगलं हाताळलं आहे. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आला चेंडू आणि त्याला पाठवून दिलंय पार्किंग लॉटमध्ये. अगदी कैलासवासी विकी स्मृती स्टँडला सलामी देणारा येतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा षटकार. आणि जिंकण्यासाठी आणखीन 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 किती धावा ठेवू शकतात टीम कांदळीकर? मला वाटतं आणखीन एक चेंडू बाकी आहे. इथे शेवटचा चेंडू इथे बाकी आहे. अंतिम चेंडू, अंतिम किती धावा ते ठेवू शकतात हे देखील बघावं लागेल. 53 तर लागल्या गेल्यात. इथून मोठा फटका आला तर 55च्या वरती पोहोचल्या. तर ज्यावेळेस आम्ही सकाळी आलो होतो ती 58 धावांची मॅच कव्हर केली त्यावेळेस नक्की ते वातावरण निर्माण झालं होतं. ज्यावेळेस तो ए बी खेळत होता त्यांनी 4 षटकार लगावले होते. अशी मॅचचं वातावरण पुन्हा निर्माण होऊ शकतं. तदनंतर त्यापुढील एकही मॅच ही 30च्यावरती गेली नाही. 30, 31, 32 अशाच मॅच राहिल्या. त्याच्यामुळे त्या मॅच जेव्हा चेसिंग करणारी टीम यायची ती 1 किंवा 2 किंवा 1.5 ओव्हर किंवा 2 ओव्हर किंवा 2.5 ओव्हर फारफार तर 13-14 बॉलमध्येच ती मॅच संपायची. त्याच्यामुळे भरपूर वेळ इथे वाचला आणि महत्त्वपूर्ण प्रेक्षकांची मनं इथे जिंकली गेली. परंतु तरी देखील मॅच कशी व्हावी तर शेवटच्या चेंडूपर्यंत जी मॅच होते ना ती मॅच खरी प्रेक्षकांना बघायला आवडते. उत्कंठता वाढवणारी, रोमर्षकता वाढवणारी, प्रत्येकाचं हृदय तिथे तडफडवणारी ती मॅच आवडते. कारण ज्यावेळेस एखादा पराभूत होतो त्यावेळेस जिंकणारा कोणाच्या तरी हृदयामध्ये घर करत असतो आणि कधीकधी हरणारी टीम देखील हृदयामध्ये घर करते. त्यालाच तर आपण म्हणतो हो. यावेळेस स्क्वेअरवरती विकेट हा चेंडू बॅकवर्ड डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये आहे. डीपमधून क्षेत्ररक्षण पेट्रोलिंग करतोय आणि प्रोटेक्शन करत असताना इथे मिळतील 2. पंच विकेट आहे का? ओके. तर अशा पद्धतीने आणखीन एक विकेट मिळाली. 5 फलंदाज गमावले. अंतिम चेंडूंचा खेळ झाला. 55 लागल्या गेल्या. 55 लागल्या गेल्या आणि जिंकण्यासाठी करावे लागतील 24 चेंडूमध्ये 56 धावा.
दोन लेजेंड क्रिकेटर यांच्या उपस्थितीमध्ये आपण करूया टॉस. एका बाजूला रुपेश जाधव इलेवना, दुसऱ्या बाजूला बंटी कुक्षे, बंटी स्पोर्ट्स. तर कॉईन चेक करून घ्या का, तर मॅच तुम्ही याआधी खेळलेला पण टेल कॉल केला आहे बंटी स्पोर्ट्सच्या कॅप्टनने आणि टेल आला आहे. दोन्ही मान्यवरून विनंती करणं आपण स्थानापन व्हायचं आहे. तर टॉस जिंकलाय जास्त काही विचारणार नाही, काय मॅच स्टार्ट होते. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग फिल्डिंग करताय. विवेकचा संघ समोर आहे, काही अशी स्पेसिफिक स्ट्रॅटेजी ठरवली आहे की जो नॅचरल गेम आहे तोच करणार आहात? नॅचरल गेम खेळणार. विवेक काय सांगशील, टॉस किती महत्त्वाचा होता? काय नाही महत्त्वाचा, तर असं काय नसतो क्रिकेटमध्ये, जो परफॉर्मन्स चांगला करेल तो जिंकणार. टॉस एवढा काय इम्पॉर्टंट नसतो, बघू चांगला करण्याचा प्रयत्न करू. विवेक काय सांगशील, कुठे असं वाटतं की आपण आपली टीम कमी पडते? कारण तुझ्यासारखा एक अष्टपैलू खेळाडू असतानाही इतर खेळाडूंचा आवाज असा परफॉर्मन्स होत नाही, काय सांगशील याविषयी? नाही कुठे असं काय कमी नाही पडत, कारण का क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये होत राहतं. यावर्षी नाही जिंकलो तर पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा. विवेकची उत्तर अत्यंत मार्मिक होती आणि विवेक खूप चांगल्या पद्धतीने उतरत. टॉस जिंकलेले बंटी स्पोर्ट्सने ते फिल्डिंग करणार आहेत आणि रुपेश जाधव इलेव्हनला त्यांनी बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. वळू आपण चालू सामन्याच्या दिशेने जाऊया कॉर्न बॉक्समध्ये. थँक्यू.
चला मैदानाचा साफ तावा सोडा, मॅच स्टार्ट करायची आहे. आयोजन कमिटीने सगळ्यांना त्या ठिकाणी सांगायचं की बाहेर व्हा, मैदानाचा ताबा सोडा. ज्या दोन संघांची मॅच आहे तेच खेळाडू मैदानावरती थांबतील आणि जो काही निर्णय आहे ते आयोजन कमिटी देईल तो तुम्ही मान्य करा तो निर्णय. पण बाकीच्या खेळाडूंनी ज्यांची मॅच नाही आहे त्यांनी अजिबात मैदानात येऊ नका प्लीज. मित्रांनो, आपण ही लीग आयोजित करत असतो, खरं सगळ्यांनी एकत्रित यावं. सगळ्याच गावांना आपण पडगा विभागातल्या सगळ्याच गावांना एकत्रित करण्याचं आपलं काम असतं. आणि असं म्हणतात की ही माती जोडते अनेक नाती, आणि त्यामुळे या उक्तीप्रमाणे आपण सगळ्यांनी खरं आपले सगळ्यांचे एकमेकाशी चांगले संबंध आहेत. पण छोट्या छोट्या गोष्टीवरनं जर तुम्ही प्रत्येक वेळी वाद घालत असाल तर मग अशा पद्धतीचं आयोजन पुन्हा करताना आयोजकांना विचार करावा लागेल. कारण बघा, नियम आहेत, नियमांचं पालन प्रत्येकाने करायला हवं. आणि असं नाही की कुठला बाहेरचा संघ इथे खेळायला आला आहे, तुम्ही सगळेच पी टी सीमधले आहात. त्यामुळे एखाद्याकडनं एखादी चूक झाली असेल नसेल झाली तर कुठेतरी ती समजून घ्या. तर टार्गेट 56 धावांचं मैदानावरती आपण बघतायत यावेळेस आदित्य स्पोर्ट्स या संघासमोर. आणि मागच्या 3 मॅचमध्ये धावा आल्याने ओपनर पाठवा लवकर. आदित्य स्पोर्ट्स बॅट्समन येऊ द्या, चला प्लीज वेळ नका घेऊ. एखादी मॅच अजिबात आज पेंडिंग राहता कामाने, उद्या मॅच जरी कमी असल्या तरी उद्या आपल्याला बक्षीस समारंभ देखील आहे. चला लवकर बॅट्समन पाठवा आदित्य स्पोर्ट्स. डिसिजन काय? तर डिसिजन काय आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. तर 2 धावांची पॅनल्टी बघा. एकच काय ते सांगा, कारण सगळेजण वेगवेगळे सांगतायत. त्यामुळे अनाउन्समेंट करण्याअगोदर तुम्ही एक डिसिजन घ्या एक मताने आणि तेव्हाच आम्हाला सांगा, अन्यथा उगाच पुन्हा गोंधळ नको. बॅट्समन येऊ द्या, दोन्ही कॅप्टन या, बॅट्समन पाठवा आपण आणि दोन्ही कॅप्टन या. संपूर्ण टीमने एकत्रित येण्याची गरज नाही, इतर कुठल्या खेळाडूंनी हस्तक्षेप करू नका. जो काही निर्णय असेल कमिटी घेईल योग्य निर्णय. एव्हाना 2 षटक, आतापर्यंत दुसरं षटक सुरू झालं असतं. तर 55 धावा झाल्यात, 56 टार्गेट आहे विजयासाठी आदित्य स्पोर्ट्स संघासमोर.
अगर उसके चार नहीं आएंगे तो उससे अपने को मतलब नहीं, वो नहीं खेलेगा। तर बघा मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघ राहीलच्या जागेवरती तुम्हाला एक रिप्लेसमेंट मिळेल, पण दुसऱ्या कुठल्याही खेळाडूच्या जागेवरती अजिबात रिप्लेसमेंट मिळणार नाही अशी आयोजकांची ही तुम्हाला सूचना आहे। आणि 10 प्लेयरने तुम्हाला खेळावं लागेल, जे काही प्लेयर अवेलेबल आहेत ते तुम्हाला घेऊन खेळावे लागतील। राहीलच्याच बदल्यात तुम्हाला एक बदली खेळाडू मिळेल। तो ओपनिंग प्लेयर मैदानावरती आदित्य स्पोर्ट्सची दाखल झाली आहे, अजय आणि त्याचबरोबर प्रलेश, हे दोन सलामीवीर मैदानावरती। पण अजूनही एक परफेक्ट निर्णय आपण जो घेतलेला आहे त्यावरती अजूनही खतर एकमत होत नाही आहे। 56 टार्गेट आहे, बराचसा वेळ या ठिकाणी खर्च झाला। इव्हाना 3 ओव्हर हे 17 संपत आलं असतं, पण वेळेच्या बाबतीत आपण बघितलं तर अजूनही इथे कुठेतरी निष्काळजीपणा होताना दिसतोय। चला मॅच स्टार्ट करायचे, प्लीज फिल्डिंग लावून घ्या। आणि कुठेतरी खेळाडूवृत्ती प्रत्येक खेळाडूने दाखवायला हवी, आणि खेळाडूवृत्ती इथे कुठेतरी आपल्याला दिसत नाही आहे। तर मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी हा संघ 10 प्लेयरने खेळेल आणि कुठल्याही प्रकारची पॅनल्टी नसेल। चला मॅच स्टार्ट करा, चला लवकर फिल्डिंग लावून घ्या। 56 टार्गेट आहे, नक्कीची मॅच आत्तापर्यंत संपली असती पण थोडासा वेळ वाया गेला। का तर काही नियम आहेत ते आधीच क्लिअर केले होते की जे काही नियम होते ती लिस्ट सगळ्यांपर्यंत पोहोचली होती, पण तरीही हा संभ्रम हा गोंधळ निर्माण होतोय ही आश्चर्याची बाब आहे। चला फिल्डिंग लावा लवकर प्लीज, अंपायर आपण देखील तिथे त्यांना ताकीद द्या। तर 10 फिल्डर घेऊन आदित्य सॉरी मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळीला खेळावं लागेल। 56 धावांचं संरक्षण इथून त्यांना करायचं आहे। आदित्य स्पोर्ट्स तयार झाला चेसिंगसाठी। ओपनर्स मैदानावरती आपण बघू शकाल, एका बाजूला अजय, दुसऱ्या बाजूला प्रलेश, प्रति ओव्हर मागे 14 धावांची गरज आहे। पहिला चेंडू बीट केला इथे, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय बॉलिंग मार्कवर आपण बघतायत मयूर जाधव। पहिला चेंडू डॉट 56 टार्गेट आहे कॉमेडी बॉक्समध्ये। प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार आमच्यासोबत आहेत, आणि विवेक शेलार खूप चांगले उत्तर देतात। आपण एखादा प्रश्न त्यांना विचारला की इथे थोडंसं त्याच्या वेगळ्या पद्धतीने उत्तर देत असतात आणि पॉझिटिव्ह अप्रोच असतो। इथे चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद, पहिला गडी आदित्य स्पोर्ट्सचा गारद।
तर जयेश वारके न्यू बॅटर मैदानावर येतोय. एकही धाव झाली नाही आणि एक विकेट मात्र गमावलेली आहे. 56 टार्गेट आहे मैदानावरती आपण बघताय आदित्य स्पोर्ट्स या संघासमोर. आणि खूप चांगलं षटक आतापर्यंत मयूरचं, अत्यंत चांगली लाईन लेंथ आपण बघतायत. दोन चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत, पण अशीच जर निरंतरता आपण बघितली चांगल्या गोलंदाजीची, तर मात्र इथून आदित्य स्पोर्ट्सला आणखीन अडचणीत आणू शकतील. टॉप एज जेल तिथे सोडलाय, फार कठीण नव्हता. आत्मविश्वासाचा अभाव कुठेतरी दिसून आला, खरं तर हा झेल पकडत असताना. पण दोन धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या दोन धाव्याने फायनली अकाउंट ओपन होतं मैदानावरती आपण बघतायत आदित्य स्पोर्ट्सचं. दोन धावा त्या ठिकाणी ॲड होतील जयच्या अकाउंटमध्ये. आपण बघतायत पडगा प्रीमियर लीग 2024 पर्व तिसऱ्या प्रवामध्ये आपण आहोत. मधल्या काही काळामध्ये खरं तर या स्पर्धेमध्ये खंड पडला होता, कोविड काळ असेल, अनेक स्पर्धा बंद पडल्या, संपूर्ण विश्व अक्षरशः थांबलं होतं, पण बऱ्याचशा गोष्टी काय ठिकाणी सुरू होत्या. सारं काही पूर्वपदावरती आलेलं आहे, पण कोविडने भरपूर काही आपल्याला शिकवलं. शॉर्ट ऑफ लेंथ खूप जास्त बाहेर आहे, आउटसाइड दी ऑप्शन पडल्यानंतर बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. मयूर सुरुवातीचे दोन चेंडू अप्रतिम हाताळले होते आणि तिसऱ्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती झेलची, पण तो झेल पकडता आला नाही. पण आता आज चेंडू वाईट आला आहे. धावसंख्या धावपळ कधी बघतो आपण, एकूण झाली ती म्हणजे 3. तर विवेक शेलार आम्हाला जॉईन झालेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. विवेक जर आमच्याशी बोलले तर मजा येईल. विवेक विवेक तुला बोलावं लागेल भविष्यात, कधी तू स्टेट लेवलला खेळशील, आय पी एलमध्ये खेळशील, इंडियासाठी खेळशील, तेव्हा तर तुला बोलावंच लागेल, तेव्हा तुझ्याकडे पर्याय नसतो. आणि विवेक चांगल्या पद्धतीने मागाशी बोलवता आणि एकदम पॉझिटिव्ह बोलतो तो. इतरांसारखं नाही की नाही माझ्या टीममध्ये खेळाडू नव्हते चांगले, त्यांनी नाही खेळा, तो म्हणाला की नाही होतं, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये होतं आणि त्याने कुठेतरी आपल्या खेळाडूंना बॅकअप केलेलं आहे. आणि या गोष्टी एक कॅप्टन म्हणून प्रत्येकामध्ये गुण असायला हवे. मयूर पुन्हा एकदा, ओहो सुंदर चेंडू पायात होता डायरेक्ट हिट, फलंदाज बाद LBWचा अपील फेटाळला होता, पण फलंदाज पुढे निघून आले होते आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त फिल्डिंग मयूरची, फलंदाज बाद. आता गाडीच्या ऐवजी किल्लार वासू दिले जातात आणि क्रिकेटची विवेक बरोबर म्हणा, क्रिकेटला धोका आहे. आणि आम्ही ते नेहमी म्हणतो की कुठेतरी ही गर्दी आता तुम्हाला कमी होताना दिसते मैदानावरची क्रिकेटची. ज्या दिवशी अड्डा असतो त्या दिवशी क्रिकेटच्या मैदानावरती गर्दी आम्ही कमी बघतो, कारण तिथे जी गर्दी असते ती 10-20-30 पट किती तू म्हणशील तरी ती कमीच आहे क्रिकेटच्या मैदानापेक्षा. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झाला, फार उंच गेलाय चेंडू, नो मॅन्स लँडमध्ये पडून निघालाय सीमापार चौकार. धावसंख्या धावपळ करते 8, मयूर च्या षटकामध्ये 8 धावा आलेले आहेत.
आणि आपण बघताय दोन विकेट गमावलेले आहेत आदित्य स्पोर्ट्सने. आधी बाद झाले होते अजय, त्यानंतर प्रलेश बाद झाले, दोन्ही सलामीवीर डगआउटमध्ये. तर विवेक आमच्याशी बोलणार आहेत की विवेक बोलते, विवेक काय सांगशील, कसा अनुभव, सध्या काय सुरू आहे तुझ्या लाईफमध्ये? टेनिस बॉल कमी खेळताना दिसतोय कुठेतरी, आम्हालाही त्याचा आनंद होतोय की तू लेदर बॉलकडे फोकस करतोय. तू मगाशीच माहिती दिली की मी स्टेट लेवलसाठी पुढच्या वर्षी तुम्हाला खेळताना दिसेल. हो नक्कीच, प्रयत्न तर चालू आहेत, बघूया आता कितपर्यंत. नाही प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न तर करावा लागेल. आणि विवेक थोडंसं जोरात बोला, तुझा आवाज येत नाही, तुझी बॉलिंग फार वेगवान असते, तसा आवाजही तुझा आम्हाला जोरात पाहिजे. विवेक कशी तयारी असते, किती डिफरन्स असतो बघ लेदर बॉल टेनिस बॉल, भरपूर फरक असतो. आणि बऱ्याचदा लेदर बॉल प्लेअरला टेनिस बॉलवरती खेळण्यासाठी कोच म्हणा किंवा टीम कुठेतरी नकार देत असते की टेनिस नको खेळू, कुठेतरी तुझ्या परफॉर्मन्सवरती फरक पडतो, काय वाटतं तुला? हो लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप म्हणजे खूपच फरक आहे, कारण का आपण टेनिस क्रिकेट बघितला तर मिनिमम 12 ओवरच्या आतमध्येच गेम असतो, त्यामुळे आपण आपले प्लेयर्स पण काय वर्क वॉर्मअप वगैरे काय करत नाही, डायरेक्ट खेळतात. पण आपण लेदर क्रिकेटमध्ये आपल्याला पहिले वॉर्म बॉडी वॉर्म करायला लागतं, त्यानंतर उतरायला लागतो आणि एक प्लॅन असतो, त्या प्लॅननुसारच खेळायला लागतं. तर टॉस झालेला आहे बंटी स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट रुपेश जाधव इलेवन. तर नक्कीच विवेक आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने बोलत आहेत, कारण विवेकचा सध्या जो प्रवास आहे टेनिस बॉलपासून सुरू झाला प्रवास, आता लेदर बॉलपर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्याचे व्हिडिओज भरपूर व्हायरल होताना आम्ही बघितले की इंटरनॅशनल प्लेअरला तो बॉलिंग करत होता आणि इथून हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल पंचांची दोन्ही आता आकाशाकडे येतोय हा षटकार. तर धावसंख्या धावपळकरती एकूण झाली ती म्हणजे आपण बघतोय 14 धावा झाल्या, टार्गेट आहे 56, 42 धावा अजूनही हव्या आहेत 42. तर नक्कीच विवेक सांगतायत की वानखेडेच्या मैदानावरती अनेक इंटरनॅशनल प्लेअरला ऑस्ट्रेलियन असतील, श्रीलंकन असतील किंवा इतर देशातील असतील, त्यांना त्यांनी बॉलिंग केली. न्यूझीलंडचे प्लेअर आणि न्यूझीलंडचे स्कॉट स्टायरिसप्रमाणे आमचे विवेक दिसतात, त्यांना हे देखील नाव दिलं आहे प्रिन्स ऑफ भिवंडी म्हणून देखील संबोधलं जात आहे. अनेक मोठमोठ्या संघातून खेळताना आपण त्याला बघितलं, प्रवास खरं तर खलिंगपासून झाला आणि त्यानंतर आपण बघितलं की हा प्रवास त्यानंतर जिल्ह्यासाठी त्याचं प्रतिनिधित्व आपण बघितलं ठाणे वर्सेस रायगड, त्यानंतर अनेक व्यावसायिक संघांनी त्याच्यासाठी दरवाजे उघडले आणि तिथून मात्र त्याला खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं की तुला आता कुठेतरी तुझं वय कमी आहे, तुला लेदर बॉलवरती फोकस करावं लागेल आणि हळूहळू तो त्याच्यावरती काम करतोय. आणि त्याने सांगितलं की भरपूर डिफरन्स आहे टेनिस बॉल लेदर बॉलमध्ये, लेदर बॉलमध्ये तुम्हाला आधी बॉडी वॉर्म करावी लागते आणि प्रत्येक गोष्टीसाठी का तर फिटनेससाठी भरपूर तुम्हाला मेहनत करावी लागते. अक्षरशः सकाळी गेल्यानंतर पहाटे काही जण 5 घर सोडतात, सकाळीच प्रॅक्टिस सुरू होते, प्रत्येकजण आपल्या टायमाच्या हिशोबाने कोचिंगला जात असतो. यावेळी चेंडू पॉईंटच्या दिशेने येतोय, तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होते. विवेक भरपूर गोष्टी शिकायला मिळतात, का लेदर बॉल खेळत असताना इंटरनॅशनल प्लेअर असतात, काय सांगशील एखादी आठवण की कुठून तरी असा एखादा प्लेअर ज्याने इंटरनॅशनल लेवलचा की तुला सल्ला दिला की विवेक तू चांगला करू शकतो, तुझं कौतुक केलं असेल, अशी काही नावं आम्हाला तू सांगू शकशील का? डेल स्टेनने एखादं आफ्रिकन गोलंदाज ॲक्युरेसी म्हटलं की डेल स्टेनची तुम्हाला आठवण येईल. आणि स्टेनने जबरदस्त असं योगदान दिलेलं आहे आणि स्टेनने आमच्या विवेकला मार्गदर्शन केलेले आहे, त्यामुळे असे जर गुरु मिळाले, असं जर त्याला मार्गदर्शन मिळालं तर विवेक येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखीन मोठ्या स्तरावरती, आमचं स्वप्न आहे की तू इंडियासाठी खेळावं, तू IPL खेळावं आणि भारताची जर्सी तुझ्या अंगावरती आम्हा सगळ्यांना बघायची, एक भूमिपुत्र म्हणून जरूर ही अपेक्षा तुझ्याकडनं आम्ही करतो आहे.
खरंतर डिझेबल टीमसाठी रवींद्र संतेला खेळताना आपण बघितलं वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये त्याची भूमिका होती. त्यानंतर आपण प्रेम देवकरला बघितलं की अंडर 19 स्क्वॉडमध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं, आपण त्याला मॅचेस जास्त खेळायला मिळाले नाही, पण नक्कीच कुठेतरी ही जर्सी क्रिकेटमधला सर्वोच्च बहुमान म्हटलं की भारतीय जर्सी, देशासाठी खेळणं हा क्रिकेटमधला सगळ्यात मोठा जे स्वप्न असतं. एकूण धावसंख्या 19 झालेली आहे धावफलकावरती आपण बघतायत, आणि नक्कीच काही व्हिडिओज आम्हाला ठिकाणी दाखवत असताना विवेक त्या दाखवत आहेत त्या ठिकाणी, तर ॲस्टेन त्या ठिकाणी दाखवत आहेत कसे कसा चेंडू पकडायचा, ग्रीप कशी करायची, इन स्विंगर आउट स्विंगर कसा टाकायचा, तुमची रिस्ट पोझिशन काय असायला हवी, हे सगळं स्टेन त्या ठिकाणी शिकवत आहेत आणि चांगली गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टी व्हीवरती या इंटरनॅशनल प्लेअरला बघत आलेलो आहे, पण जेव्हा आपण विवेकला त्यांच्यासोबत बघितलं सगळ्यांना त्याचं प्रचंड कौतुक वाटलं. धावा धावफलकावरती 23 करायचे आहे, 56 म्हणजे अजूनही आपण बघितलं तर विजयासाठी इथून 33 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू शिल्लक आहेत, एकूण 2 विकेट गमावलेले आहेत. आणि विवेक इथे आल्यानंतर आपण भरपूर चर्चा केली, फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ घेऊ नका, सगळ्यांनी एकत्रित येऊ नका प्लीज. तर चेंडू 12 आणि विजयासाठी हव्यात 19 33, 56 टार्गेट आहे. ही मॅच भरपूर लांबत गेली, खरं तर ही मॅच एव्हानं संपली असते, पण थोडासा एक विषय झाला पॅनल्टीवरनं, त्यामुळे थोडासा वेळ जास्त गेला, नाहीतर आधीचे आपले जे काही 5 मॅचेस होत्या त्या अगदी वेळेवरती सुरू होत्या आणि सगळ्यांना वाटलं की आज व्यवस्थित सगळं चाललेलं आहे, पण कुठेतरी तो टाइमपास झाला, पण हरकत नाही, आपल्याला इथून अजूनही आपण बघितलं तर 4 मॅच पुढे कव्हर करायचे आहेत. तर बघा, खरं तर मी मगाशी म्हटलं की लीग म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करतात, लीग आयोजित करणं सगळ्यांना एकत्र आणणं सोपं आहे, पण सगळ्यांना मनाने एकत्र करणं फार कठीण असतं. आम्ही पहिल्यांदा लीग कव्हर केली होती 2016. ओ हो हो हो, हा गेलाय बाहेर, सीमारेषा बाहेर, षटकार. आणि या षटकाने धावसंख्या धावपळ करतो 19 करायचे आहेत, अजूनही आपण बघितलं विजयासाठी 27. लीगचा विषय सुरू होता, का तर 2016 पहिल्यांदा आम्ही वांगणी प्रीमियर लीग कव्हर केली होती, पहिलंच वर्ष होतं 33 गावांना वांगणीमध्ये एकत्र आणलं गेलं, अनेक टॅलेंटेड क्रिकेटर एकत्र आले, अनेक यंगस्टर एकत्र आले आणि पहिल्याच वर्षामध्ये त्या लीगने इतकी लोकप्रियता प्राप्त केली, खरं तर प्रचंड गर्दी त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं, पण तिथेही आम्ही बघितलं की शिस्त अगदी सगळेजण काटेकोरपणे पाळत होते, नियमांचं पालन करत होते, कारण बघा नियम नसेल शिस्त नसेल तर तुमच्या खेळण्याला काही एक अर्थ नाही. आम्ही डोंबिवलीकर म्हणून नाही सांगत, पण डोंबिवलीला तुम्ही कधी या, एकदा का वर्षातली एक मीटिंग झाली ना की त्या नियमावरती सगळेच अजून खेळतात, कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रवर्सी निर्माण होत नाही. मी आता सांगितलं की 8 धावांची पॅनल्टी लागली होती वाकणला, त्यांनी स्वीकारली, त्यांनी सांगितले नियमांचं उल्लंघन आम्ही केलं आहे, ती त्यांनी स्वीकारली. 11 धावांची पॅनल्टी पारगावला लागली होती, त्यांनी ती स्वीकारली, आणि तुम्ही चूक कराल तुम्हाला पॅनल्टीही स्वीकारावीच लागेल, कारण जर तुम्ही कमिटीच्या अगेन्स्ट जाल तर मग कोणी पुढे येणार नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना एक दर्जेदार क्रिकेट खेळण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यामागचा एकच उद्देश असतो की आपलं PTCचं क्रिकेट आणखीन डेव्हलप व्हावं, ते पुढे जावं, ते शिस्तबद्ध व्हावं, त्यात पारदर्शकता यावी, यासाठी ही सगळी आयोजन कमिटी तयारी करत असते. पण आम्ही बघितलं की पहिल्यांदा नाही बघितलं, इथे आल्यानंतर अनेकदा आम्ही हे चित्र बघितले, अनेकजण वेगवेगळी कारणं सांगत असतात की हे नको आहे मला, हे नाही मी करणार, पॅनल्टी दिली तरी मी नाही घेणार, पण असं नाही चालत, अशी हुकुमशाही अजिबात चालत नाही, कारण बघा इथे कुणावरही अन्याय होणार नाही, सगळेजण तुम्ही आपलेच आहात, किंवा एखाद्याला पॅनल्टी दिली म्हणजे तुमच्या आम्ही विरोधात गेलो त्याचा अर्थ असा नाही,
नियमांचं पालन करा आणि नियमांचं पालन केल्यावर कोणीही तुम्हाला कुठल्याही प्रकारची पॅनल्टी लावणार नाही वाईट बॉलचा शेर. आणि मेन म्हणजे पराभव पचवायला शिका. का तर बऱ्याचदा काय होतं की जिंकताना आपण आनंद साजरा करतो आणि जेव्हा आपण पराभूत होतो तेव्हा कुठेतरी तो राग आपण आयोजकांवरती काढतो, कधी अंपायरवरती काढतो, कधी आपल्या विरोधी संघावरती काढतो. पराभव हा खेळामधला भाग आहे आणि पराभव तुम्हाला पचवूनच पुढे जावं लागेल. इथे फलंदाज बाद होते आणि 33 हा एक आणखीन एक धक्का मैदानावरती दिसायला लागतो. पार्टनरशिप ब्रेक होते. पण तरीही ते 48 चुकीचे निर्णय अगदी एखाद्या छोट्या स्माईलने त्यांनी स्वीकारले. त्यांना रिटायरमेंटनंतर विचारलं की स्टीव्ह बकनरने तुम्हाला 13 चुकीचं आउट दिलं, पण सचिनने एकही शब्द नाही केला. तो म्हणाला की नो कमेंट्स. म्हणजे विचार करा, याला म्हणतात खेळाडूवृत्ती. आणि सचिनने एक आदर्श निर्माण केला आहे. तुम्ही सगळेजण म्हणता की आमचा खेळाडू हा आदर्श आहे, तो आदर्श आहे, पण नुसता आदर्श मानून चालत नाही. त्या आदर्श खेळाडूप्रमाणे तुम्हाला वागावं लागतं, तुमचं आचरण आणावं लागतं. क्रिकेटर किती मोठे आहात महान आहेत ती नंतरची गोष्ट, पण माणूस म्हणून नक्की समाजासमोर स्वतःला चांगल्या पद्धतीने सादर करा. 33 झाल्यात 23 गर्द न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. विजय गीते मैदानावरती येत असताना आपण बघतायत. यावर्षी आपण चेंडू या ठिकाणी बघतायत. विशाल जे आत्तापर्यंत 5-4 चेंडू झाले, त्यामध्ये एक चेंडू वाईड आपण बघितला. षटकाराने सुरुवात झाली होती. धावसंख्या 33 स्थिर आलेली. अजूनही आपण बघितलं जरा पुढचं षटक आणि यावरचे 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 गरज आहे विजयासाठी. विशाल हो यावेळेस मात्र लॉफ करतायत उंच 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 आणि गेलाय तितकाच लांब आणि जाताना देऊन गेलाय मैदानावरती. यावेळेस आदित्य स्पोर्ट्स एकोणचाळीस धावा दाफल करते. या षटकाराने आता मात्र विजयाच्या थोडं समीप आणलेल्या मैदानावरती आपण बघताय. आदित्य स्पोर्ट्सला स्ट्राईकला विजय गीते आल्या आल्यास आपला इरादा स्पष्ट केला. आता 17 गरज असेल येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 17 करायचे आहेत. आणखीन एखादा मोठा फटका आला आदित्य स्पोर्ट्स या मॅचमध्ये आणखीन जोरदार कमबॅक करेल, या सामन्यामध्ये आपली पकड घट्ट करेल. पण 7 चेंडू 17 करायचे आहेत. बॉलिंग मार्कर विशाल, बघूया कशा पद्धतीने उत्तर देतो विजयला या षटकाराचं. विशाल टू विजय वरती विकेट, पुन्हा एकदा फिरकावलाय वाईड इस लॉंगांच्या वरून. हाय अँड हँडसम. तयार राहायचं बंटी स्पोर्ट्स, त्यांच्या अगेन्स्ट रुपेश जाधव 11. टॉस बंटी स्पोर्ट्सने जिंकलाय. प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. इन्व्हाइट केलंय विवेक शेलारला त्याच्या संघाला बॅटिंगसाठी. तर इक्वेशन 7 आता शिल्लक आहेत आणि 11 गरज आहे. बघूया अंतिम ओव्हर कोण घेऊन येतो आहे. प्रश्न पडलेला आहे कारण मागचे 2 षटकार इथे मात्र आदित्य स्पोर्ट्सला विजयाच्या दिशेने घेऊन आलेले आहेत आणि आशेची किरण मैदानावरती घेऊन आले आहेत. विजय गीते मैदानावरती आले तेव्हा फक्त बॅट घेऊन नाही आले तर संघाच्या अपेक्षांचं ओझं घेऊन आले आणि त्याच्या नावामध्येच विजय आहे. त्यामुळे त्या नावाला रूपाला साजेशी अशी बॅटिंग त्याने इथे केली आहे. 2 षटकार ठोकले, कमबॅक चांगलं होतं विशालचं आणि आता 11 गरज आहे. आमचे विवेक दुपारच्या भोजनाचा आनंद घेतात. खरं तर आमचे जे ऑपरेटर असतील किंवा स्कोरर असतील त्यांना रिलीव्हर नसतो, कधी कधी उपाशी राहावं लागतं अशी वेळ असते. कॅमेरामॅनला कधीतरी रिलीव्हर मिळून जातो, कधीतरी एखादा कॅमेरा स्टँड बायवरती ठेवून जावं लागतं. कॉमेंटेटरलाही रिलीव्हर असतो, निदान एक तरी असतोच असतो, पण ऑपरेटर कधी कधी आम्ही बघतो की ते उपाशी असतात.
चेंडूवर तो बॉल रेड झेल ड्रॉप झालाय कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असा वाक्प्रचार क्रिकेटमध्ये आहे आणि झेल सुटल्यानंतर काय काय घडू शकतं याची अनेक उदाहरणं आपण नेहमी देत असतो. चारवरती जीवनदान रोहितला मिळालं होतं 264 केल्या. चारवरती जीवनदान मार्टिन गुप्टीला मिळालं होतं त्याने 237 केल्या. ब्रायन लाराला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याने 500 केल्या होत्या तेव्हा त्याला 2 जीवनदान 9 आणि 22 मिळालं होतं. त्यामुळे झेल सुटल्यानंतर आपण बघितलं कशी मॅच जिंकली होती ऑस्ट्रेलियाने मॅक्सवेलचं आत्ताचं उदाहरण. इथे मात्र चेंडू पाठवलाय डगआउटच्या दिशेने पंचांचे दोन्ही आत आकाशाकडे षटकार. तर बॉल आलेला आहे 3 धावांची करते मॅच पूर्णपणे ओपन करत असताना 4 बॉलमध्ये 3 हवे आहेत. बॉलिंग मार्कवर आपण बघताय तर रोशनला आणले पण रोशनच्या अगेन्स्ट आता मात्र अटॅकिंग मोडमध्ये आपण बघताय बॅटर त्या ठिकाणी जयेश आणि जयेश देखील या पूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस करत आलेले आहे. चांगला रेकॉर्ड आहे त्याची कारकीर्द चांगली आहे ग्रामीणच्या माध्यमातून नेहमीच चांगली बॅटिंग तो करत आलेला आहे. 3 धावांची गरज आहे बघा इथूनही मॅच मीनाक्षी स्पोर्ट्स कांदिवली संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो पण गोलंदाजी तशी व्हायला हवी. ओहो हो यावेळेस पंच केलाय कव्हरच्या दिशेने आणि हा विजयी चौकार आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे आदित्य स्पोर्ट्सने. हार्दिक अभिनंदन सेलिब्रेशन त्या ठिकाणी करत असताना टीम आणि या ठिकाणी पराभूत झालेला संघ आपण बघतायत. मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी एक वेळ अशी होती की मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघ सुरुवातीला मॅचमध्ये आपला दबदबा निर्माण करून होता पण त्यानंतर विजय गीते आला. विजय गीतेने या आनंदावरती विरजण टाकलं ते 2 षटकार टोकले आणि उरली सुरली जी कसर होती ती मात्र पूर्ण केली जयेशने. विनिंग शॉट तो खेळला आणि सामना जिंकलेल्या मैदानावरती 3 चेंडू आणि 7 गडी राखून आदित्य स्पोर्ट्सने. सामनावीर आम्हाला आमच्या ऑफिशियल स्कोरर सांगतीला साहिबा मोमीन सर आणि मॅन ऑफ द मॅच जयेश ज्याने केला 31 धावा नाबाद. तर जयेश आहे मॅन ऑफ द मॅच जयेश वारके. तर यायचं जयेश मॅन ऑफ द मॅच आणि लगेच बंटी स्पोर्ट्स मैदानावरती उतरा फिल्डिंगसाठी. प्लीज अजिबात विलंब नको मैदानावरती त्वरित उतरायचं दिरंगाई अजिबात नको प्लीज कॉपरेट करा. ऑलरेडी तुम्ही बघितलं भरपूर वेळ या मॅचमध्ये गेला खरं तर आधीच्या मॅचेस आपण बघितलं तर एक 35-40 मिनिटांमध्ये त्या संपताना आपण बघितल्या पण या मॅचला आणि बघा एक नवीन ट्रेंड आपण या ठिकाणी बघताय एक नवीन पद्धत एक नवीन संकल्पना पेपर ब्लास्ट केला जातो रंगबिरंगी एक कागद या ठिकाणी आपण बघताय उडवले जातात ब्लास्ट केला जातो आणि त्यानंतर टीमची एंट्री मैदानावरती होती. तर बंटी स्पोर्ट्स तयार झाला आहे फिल्डिंगसाठी आणि दुसऱ्या बाजूला रुपेश जाधव इलेवन डोहाळे हा संघ करेला बॅटिंग. 4 ओव्हरची मॅच असणार आहे आणि वळू आपण सामनावीर या पुरस्काराकडे आणि सामनावीराचा पुरस्कार जयेश वारकीला दिला जाईल 31 धावा. आणि आमचे बघा शकील कुट्टी साहेब त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल शानुकृषी सगळेजण हसऱ्या स्वभावाचे आहेत. बघा अख्खा दिवस उन्हामध्ये का तर उभं राहावं लागतं डोळ्यात तेल टाकून काम करावं लागतं त्यात एखादा डिसिजन इकडे तिकडे झाला की झाला की सगळेजण अंगावरती धावून येतात आणि असं म्हणतात. आमचे दशरथ पाटील जे करावेचे कॉमेंटर म्हणतात की जुगारात हरल्यावर लोक बायकोला मारतात आणि मॅचमध्ये हरल्यावर लोक अंपायरवरती राग काढतात. दशरथ पाटील एकदम सत्य बोलत असतात. तर बघा जी आता मॅच सुरू होणार आहे ती मैदानावरती रुपेश जाधव इलेवन आणि बंटी पूर्वीमध्ये त्यानंतर अमर कासने व शिवशक्तीमध्ये मॅच होईल. त्यानंतर चिरोबा वाशिरे व SC टायगरमध्ये ती मॅच होईल आणि त्यानंतर देवा लायन्स आणि त्याचबरोबर बंटी बोरलीमध्ये मॅच होईल. तर देवा लायन्स आणि बंटी बोरली याची नोंद करून घ्यायची आहे की यानंतर एक मॅच होणार आहे.
तर मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच जयेश, जयेश वारके. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन आदरणीय भालचंद्र जाधव यांना विनंती करणं आपल्या शुभाशय. आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे जयेशला. भालचंद्र जाधव मॅम फ्रॉम बाधाणे. आणि या खेळाडूने भालचंद्र जाधवबद्दल आम्ही नेहमी बोलतो की व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून एक दहशत निर्माण केली होती. बाधाणेचं नाव, पीटीचं नाव, ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटल्यावरती फार मोठं केलं, असे लेजंड प्लेअर भालचंद्र.